काटरोज करता है देखाई जाऊं जी ये थोड़े से लोगन तोड़ अनिल तो तोड़ रहा है मेरे दिल जेम डज गुलाब कि ये ऑर्किड ये जे दकाय मन तो वो माहिती तर 20 ते 25 दिवस असेच असे झाड राहते म्हणजे आता समजा आज तुम्ही पाठवलं उद्या येते मार्केट मध्ये मार्केट नाही उद्या नाही परवाला मार्केट मध्ये अपना ना दृश्य की चालू कर दे हाँ चालू कर सकते चालू कर दो अपन भिंजा को नहीं आता सब डिग रहा है हाँ उनका बाद में छोड़ दो बंद कर दो स्प्रिंकल में चालू कर दो बाहर एक मिनट में ठंडा होगा मोबाइल चालू ठंडा हो गया बंद कर दो बारामती वगैरे काही झाड देखो मग जस जस 11 वर्ष झाड टेक्नॉलॉजी करेल बराबर नवीन टेक्नॉलॉजी ती काहीतरी आपण शेती करेल वर नुसार मजो कोण विचार केतो की आपण पॉलीहाऊस थोडस एक मने मागू पॉलीहाऊस करेल की मार्केटर अभ्यास कमी करायचा आणि आपण पीक क्लिअर करायचा पीक तो काढले आपण कोणशी बराबर
फारणी कर तू दकाळू काय हां एसटीसी पंप भी चालू कर दे हां पहिले थोडा दे हां उसके बाद तेरे पास मोबाइल है ना पाणी घेणे छोडून टाकायचं आम्ही येतो येते ह्युमिडिटी वाढायचं तो ही एक येणं जे कोण 60% आयात होता बगीचा जे मग डस गुलाब किंवा हे ऑर्किड हे काय म्हणून पॉलिहाऊसमध्ये सौ वंदना जवाहर राठोड यांनी जी शेती केलेली आहे यावर्षी पॉलिहाऊसमध्ये साधारणतः 20 गुंठे क्षेत्रावर त्यांनी ती लागवड केलेली आहे पॉलिहाऊसमध्ये नाविन्यपूर्ण अशा प्रकारचे उपक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये शेतकरी राबवत आहेत आणि त्यामधून उत्पन्न पण चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना मिळत आहे. आता काही शेतकरी जिरॅनियमची लागवड करत आहेत, काही शेतकरी भाजीपालामध्ये शेडनेटमध्ये भाजीपाला करत आहेत, काही शेतकरी फळबागा चांगल्या प्रकारे करत आहेत. तर आपल्या जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे शेतकरी आहेत, त्याचप्रमाणे काही शेतकरी सेंद्रिय शेती पण चांगल्या प्रकारे करत आहेत. तर ही एक सकारात्मक बाब आपल्या जिल्ह्यासाठी आहे आणि या शेतकऱ्यांचे जे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे शेतकरी आहेत यांचा फायदा इतर शेतकरी चांगल्या प्रकारे घेत आहेत. आपल्याकडे मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जो आहे याच्यामधून 25 लाखाचं अनुदान आपण दिलेलं आहे. त्याचप्रमाणे लागवडीसाठीसुद्धा आपल्या याच्यामधून अनुदान मिळतं, तर त्याच्यासाठीसुद्धा 15 लाख रुपयांचं अनुदान आपण देणार आहोत. 100% अनुदान याच्यामधून आपल्याला देता येतं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत. पहिल्यांदा आमच्या सरांनी हे पॉलिओ उभं केलं आणि त्यांनी झाडं बोलवले, तर आम्ही झाडं ज्यावेळेस त्यांनी बोलवले त्यावेळेस आम्ही हेच विचार केला की बा हे झाडं तर मातीत न लावता नारळाच्या याच्यात लावायचे आहे. हां, तर आम्ही विचारात पडलो, तरी पण आता सर जे म्हणाल ते तसं करू बा आणि समोर याचं पालनपोषण करून नियोजन व्यवस्थित करू. आणि आज आमच्या याच्यामध्ये तुम्ही पॉलिओसमध्ये फुलं निघत आहे, चांगल्या तऱ्हेने निघत आहे, मार्केटिंग चालू आहे आणि आम्ही खास करून शेतकरीची मुलं आहे. आमची जी शेती आहे जुनी म्हणजे पारंपरिक पद्धतीने करत होतो, पण आमचे शेत पूर्ण खरडून गेले. पण ज्यावेळेस आमचे सर आमच्या तालुक्यामध्ये जवळच्या गावात आले त्यांनी हे पॉलिओ उभं केलं, त्यावेळेस आम्हाला सगळा म्हणजे 8-10 लोकांना रोजगार मिळाला आणि आमचं आज सगळं व्यवस्थित चालू आहे. काय नाव तुझं? अशोक चव्हाण. हे ऑर्चिडचे फ्लावर आहे, फुलं आहे, प्लांटेशन लावलेलं आहे. माझ्या मिस्टरांच्या खूप दिवसापासून त्यांच्या डोक्यात होतं की काहीतरी नवीन करायचं बा शेतीचं म्हणून, हे पारंपरिक शेती सोडून वेगळं काहीतरी करू म्हणून. पण हे आपल्याकडे सक्सेस होईल का याचा विचार थोडासा करून आम्ही यूट्यूबवर वगैरे चेक पाहत होतो, नेहमी हे करत होतो आणि ते 3 दिवसाचं ट्रेनिंग पण केलं होतं. त्यांनी सरळ आम्हाला नाही म्हटलं होतं तुमच्याकडलं टेम्परेचर म्हणे हे प्लांटसाठी योग्य नाही आहे, तर तुम्ही याच्यात म्हणजे जाऊ नका, जास्त हे करू नका बा डीपमध्ये. तरी पण आम्ही विचार केला नाही, आपण याला सक्सेस थोडं करूनच दाखवायचं आहे म्हणून आम्ही हे मी त्यांना प्रोत्साहन देऊन हे त्यांनी सगळं उभं केलं. पण याच्यात आम्ही सक्सेस पण झालो आणि फुलं पण आली आहे, आता इतक्यापर्यंत तर आलो आहे. समोर आता आमची टीम पण चांगली आहे, जे रोजगार देतो आम्ही ती पण छान आहे. आम्ही असलो नसलो तरी ते सगळं पाहून घेतात आहे, सगळं करतात. त्यांच्यामुळे आम्हाला पण थोडं अजून प्रोत्साहन मिळते की नाही बा आपल्या मागे पण आहे, त्यांना पण रोजगार मिळतो आहे म्हणून. अशा प्रकारे चालू आहे आमची शेती आता. मुलांना बाहेर देशातून पण येतात आणि आपल्या पण देशात आहे आणि विदर्भात पहिला प्लांटेशन आपला आहे. शेतकऱ्यांना संदेश हाच देईल मी की बा पारंपरिक शेती सोडून तुम्ही नवीन याच्याकडे वळा, काहीतरी मनाने किंवा पाहून थोडंसं काहीतरी करा, म्हणजे त्याला थोडंसं हे तरी मिळेल. ते पारंपरिक शेतीमुळे सगळं नुकसानीत चाललेलं आहे,
त्याच्यामुळे आत्महत्येचं हे प्रमाण वाढत आहे. असं नवीन नवीन काहीतरी करत गेलो तर त्याला थोडंसं आपल्यालाही वाटेल की आपण काहीतरी करत आहो आणि त्याच्यातून आपल्याला उत्पन्नही चांगलं मिळेल, तर शेतकरीची आत्महत्या थोडं थांबेल मग त्याच्यामुळे. तर लोक कसे पारंपरिक शेती करून करून ते सगळे मागं मागं येत आहे सगळं. असं नवीन नवीन करत गेलो काहीतरी तर थोडं उत्पन्न चांगलं येईल तर ते आत्महत्येचं प्रमाण थोडं थांबेल असं मला वाटते. काय नाव ते? वंदना जवाहर राठोड. मी हे रोपं 1 एकराच्या पॉलिहाऊसमध्ये लावलेलं आहे. ऑर्किड हे फ्लावर आहे आणि ऑर्किड फ्लावर हे मी थायलंडवरून रायजनसाईन कंपनीमार्फत आणलेलं आहे. याची लागवण केलेली आहे. आता 6-7 महिने झालेले आहे. पहिल्या वर्षी जवळपास फूल चांगले येत आहे. तर 8 ते 9 लाख रुपयापर्यंत पहिल्या वर्षीचं याचं उत्पन्न होईल. दुसऱ्या वर्षी डबलपेक्षाही जास्त उत्पन्न होण्याचे याचे हे आहे. म्हणजे 20 लाखापर्यंत तरी दुसऱ्या वर्षी उत्पन्न होईल याचं. आणि या फुलाला चांगली मागणी खूप आहे. 60% आयात होते आपल्या देशातनं या फूल, म्हणून याला बाजारपेठेत खूप मागणी आहे. तर याच्यामुळे काय होते की हे नवीन तंत्रज्ञान जर यवतमाळ जिल्ह्यातील कास्तकारांनी जर अवलंब केला तर मला असं वाटते, नक्कीच असं वाटते की आपल्या जो आत्महत्येचा जो डाग लागलेला आहे जिल्ह्याला, तर हे निश्चितच या यांनी थोडंसं आपल्याला याच्यापासून डाग पुसला जाईल असं मला वाटते. तर या नवीन तंत्रज्ञानाची कास्तकारांनी या अशा प्रकारचं करावं असं मला वाटते. काय नाव आपलं? जवाहर राठोड.